मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा दिनांक 15 मार्च पासून होणार की लांबणार या संदर्भात एक अत्यंत महत्वाची अपडेट माझ्यापर्यंत आलेली आहे. आणि त्याचप्रकारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसंदर्भात आणि बॅकलॉग परीक्षांच्या रिझल्ट संदर्भात सुद्धा काही अपडेट माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. तर या सर्वच आजच्या या व्हिडिओमधून आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि वेळोवेळी सर्वात अगोदर अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा दिनांक 15 मार्च पासून घ्यायच्या असं पुणे विद्यापीठाने पूर्वीच घोषित केलेलं होतं. मात्र पूर्वी ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला होता ती कंपनी या परीक्षा घेण्याकरता अपात्र आहे असं पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील काही सदस्यांनी म्हटलं आणि त्यानुसार पुन्हा एकदा नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्याचं पुणे विद्यापीठाने ठरवलेलं आहे. मात्र अजूनही कुठल्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही आणि परीक्षा ही 7 ते 8 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे पुढे काय होणार या संदर्भातील जे काही प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे तर त्या सर्वच प्रश्नांना उत्तर देण्याकरता पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने दिनांक 10 मार्च रोजी एक महत्वाची बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीतच दिनांक 15 मार्च पासून परीक्षा घ्यायच्या की नाही या संदर्भातील निर्णय घेतला जाईल असं राजेश पांडे जे काही पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या परीक्षा 15 मार्च पासून होऊ शकतात. कारण आणखी एक दुसरी जी महत्वाची त्यांनी सूचना दिलेली आहे ती अशी आहे की पुणे विद्यापीठाची स्वतःची सुद्धा एक परीक्षा घेण्याकरता एजन्सी आहे. तर त्या एजन्सीला स्वतः जर कॉन्ट्रॅक्ट आपण दिला तर बाहेरच्या एजन्सीला पैसे द्यावे लागणार नाही आणि आपल्या पैशांची बचत होईल असा एक विचार सुद्धा पुणे विद्यापीठाने इथे मांडलेला आहे. त्यामुळे या स्वतःच्या एजन्सीला जर त्यांनी काम दिलं तर तुमच्या परीक्षा दिनांक 15 मार्च पासूनच होऊ शकतात. कारण विद्यापीठ प्रशासनाकडे प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ आहे आणि मोठ्या वेगाने ते काम करू शकतात आणि दिनांक 15 मार्च पासूनच तुमच्या परीक्षा सुद्धा घेऊ शकतात. मात्र ते सर्व काही डिपेंड होईल दिनांक 10 मार्चच्या बैठकीवरच. तरी सुद्धा जर दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला तर परीक्षा एप्रिलच्या शेवटी सुद्धा होऊ शकतात हे इथे विविध पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आणि याच वेळेस एक अत्यंत महत्वाची जी अपडेट पुणे विद्यापीठाच्या संदर्भात आलेली आहे ती अशी आहे की पुणे विद्यापीठाने या परीक्षा घ्यायच्या की नाही या संदर्भात अजून कुठलेही समजा अपडेट दिलेले नाही किंवा इतर सुद्धा कोणत्याही सूचना पुणे विद्यापीठाने काढलेल्या नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी गोंधळात पडलेले आहेत. तर विद्यार्थ्यांचा हा गोंधळ लवकरात लवकर दूर करावा आणि परीक्षा कधी घेणार या संदर्भात लवकर माहिती द्यावी अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने लवकरात लवकर विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शहर प्रमुख आणि शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी विद्यापीठाला दिलेला आहे. त्यामुळे आता लवकरच विद्यापीठ पुढील परीक्षांची रूपरेषा जाहीर करेल अशी आशा सुद्धा इथे निर्माण झालेली आहे. हे पुणे विद्यापीठाच्या सर्वच माझ्या मित्रांनी लक्षात घ्यायचे. यानंतर मित्रांनो, आपण बोलूया संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसंदर्भात. तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसंदर्भात सुद्धा अजून कुठलाही कन्फर्म निर्णय झालेला नाही. ज्या काही पूर्वी इंजिनिअरिंगच्या परीक्षा होत्या त्या ऐनवेळी रद्द कराव्या लागल्या आणि त्यानंतर अमरावती विद्यापीठाने असं ठरवलेलं आहे की शक्यतोवर प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र दोन्ही परीक्षा कंबाईनमध्ये घ्यायच्या. मात्र याला अजून पूर्णपणे कुठल्याही व्यवस्थापन परिषदेची किंवा शासनाची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पुणे विद्यापीठ असेल किंवा अमरावती विद्यापीठ असेल यांनी अजून पुढील रूपरेषासुद्धा जाहीर केलेली नाही. आणि याच वेळेस अनेक विद्यार्थी मित्रांनी पूर्वीसुद्धा मला विचारलं होतं की बॅकलॉगचे रिझल्ट कधी लागतात. तर या बॅकलॉगच्या सर्वच विद्यार्थ्यांनी इथे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे कामकाजावर सुद्धा निश्चितच परिणाम झालेला आहे. अनेक विद्यापीठातील कर्मचारी सध्या सुट्टीवर सुद्धा आहे. त्यामुळे त्यांचे जे बॅकलॉगचे रिझल्ट आहे हे निश्चितच आणखीन काही दिवस लांबू शकतात. निश्चित रिझल्ट कधी लागतील याची डेट मात्र विद्यापीठ प्रशासनाने अजून सांगितलेली नाही. मात्र येत्या 15 ते 20 दिवसात आता रिझल्ट लागतील अशा दुसर आशा सुद्धा निर्माण झालेल्या आहे. तरी मित्रांनो, पुढील काही महत्वाची अपडेट असल्यास मी पुढील व्हिडिओमधून तुम्हाला कळविलं. त्यामुळे माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, अपडेट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही नक्कीच अपडेट राहाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करत चला. तर मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कळला असेल.